रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल डेटा का बंद करावा हे आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. आता तुम्ही विचार करत असाल की जेव्हा तुमच्याकडे वायफाय किंवा अनलिमिटेड डेटा प्लॅन असेल तर तो का वापरू नये. पण नुकतेच एक प्रकरण समोर आलंय ज्या ट्विटरच्या एका अभियंत्याने ट्विटमध्ये सांगितलंय की या ॲपमध्ये बॅकग्राऊंड मायक्रोफोन वापरला जातो. व्हॉट्सअपने या समस्येसाठी अँड्रॉइडला जबाबदार धरले पण गुगलनं हा बग स्वीकारलाय. आता तुम्ही स्वतः विचार करू शकता की जर तुम्ही फोनचे नेट किंवा वायफाय चालू ठेवले तर फोनमध्ये पडलेले सर्व ॲप्स ॲक्टिव्ह राहतात ज्यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या फोनचा डेटा रात्रीच्या वेळी बंद केला तर ते तुमच्या गोपनीयतेवर नियंत्रण ठेवते शिवाय तुम्हाला इतर अनेक फायदेही देतात. यामध्ये पहिला फायदा म्हणजे तुमचा डेटा सेव्ह होतो, म्हणजेच डेटा वापरल्याशिवाय खर्च करण्यापेक्षा सेव्ह करणे चांगले. किंबहुना याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो, जसं की इंटरनेट असल्यामुळे तुम्ही वारंवार नोटिफिकेशन तपासत राहिल्यास तुमची झोप पूर्ण होत नाही, ज्यामुळे तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. मी संदीप कसालकर तूर्तास इथेच सांगतो, पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आज लाईक करा, शेअर करा आणि